नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे भाऊबीज आणि सगळ्यांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हटलंय तर बरेच असे सण येतात आणि त्यात रक्षाबंधन आणि भाऊबीज. भाऊबीज म्हटलं तर भाऊ बहिणींचं आतून नातं आणि मेन म्हणजे भाऊबीजेला लुटायची कामं असतात. आता लुटणार आहे पेरणा आणि तिला पण मी लुटणार आहे. काय नाही, थोडक्यातच घेणार आहोत काय ना काय. आता चाललो आहे आम्ही थोडीशी शॉपिंग करायला. मम्मी शॉपिंग करायला अजून ऍक्च्युली मावशीची मुलं आहेत ना, ते सुद्धा येतात भाऊबीजेला. तर संध्याकाळी येतील ते रात्री. सो आता जॉबवर आहेत. गेल्या वर्षीची भाऊबीज आमची त्या दिवशी झाली नव्हती ना, इथं मी गेलेलो इंदोरला. सो तिकडंच काय, आणि त्याच्या आदल्या वर्षी पण कुठेतरी मी बाहेरच होतो, पण यावर्षी मी इकडेच आहे. सो आजची ही भाऊबीजाची व्हिडिओ आहे. जातोय अगोदर शॉपिंगला, बघूया आता कुठं जातोय तो. बहुतेक झुडिओला जायचं ना, पहिल्यांदा जाणार आहे झुडिओला. बघूया काय मिळतं, कसं मिळतं आणि तिथले रेट्ससुद्धा बघणार आहे. कारण अगोदर मला एक दोन झुडिओचे टी शर्ट्स गिफ्ट्स आलेले मला, त्यावेळेस मला थोडे कम्फर्टेबल वाटले. सो रेट पण तिकडं असतात थोडेफार कमी ह्याच्यामध्ये असतात, पण बघूया आता कसे मिळणार. मम्मीला घेऊन जाणार आहे पहिल्यांदा. पण तो झुडिओ आहे पाम बीच, सानपाडा पाम बीचच्या इकडे आहे. अजून बरेच ब्रँचेस आहेत, पण आता बघूया. आता प्रमोशन नाही, पण काय काय जण बोलतात झुडिओचे कपडे वगैरे चांगले असतात, जाऊन बघायचे आहेत. काय काय जण नाही बोलतात, काय काय जण चांगले बोलतात, पण बघूया. आता आम्ही निमित्ताने तुम्हाला सुद्धा दाखवेल आणि भाऊबीज पण आहे. पाम बीच रोड सानपाडा आणि या साईडला झुडिओ. या झुडिओ पहिल्यांदाच जातोय. चला खरेदी करा, 5-10 हजाराचा बिल करा आणि इथंच कामाला लाईन मी हाऊसकीपिंगच्या. 5-10 हजाराचा बिल कर आणि इथंच मी कामाला जातो महिनाभर. हा मग भाऊबीज झाली इथंच. स्वदा हा काय घ्यायचं, टी शर्ट्स आहेत. हा रेट काय आहे, 799. फाटलेले जस्ट मम्मी थिंक. अगं फाटलेले नाही आहेत, तर काहीतरी हाय तो काहीतरी ठेवायचं आहे. सगळ्यांनाच असेल मम्मीच्या थीम. बघ पहिले कपडे फाटलेले आहेत का, बघते फॅशनेबल कपडे फाटलेलेच असतात. हा बघ दुसरा, बघ नाही ह्याचा एकच राहिला आहे तो फाटलेला. नाही नाही नाही, हा बघ माग पण बघ, मला वाटत फाटलाय. $200 नाही ग, हा काहीतरी आहे. नाही फाटलाय, फाटलाय. हा घे, तस पण तू झाडावर चाललंय. संडे मार्केटला जाऊ. सस्ता में निपट लेंगे. मी बघ 32 नंबर आहे. मलका कलर आहे. तो मस्त कलर आहे, तो व्हाईट राहतो.
मम्मीला कपडेच नाही आवडले म्हणून जुडिओचे मलके कपडे मम्मी लय पारखून बघत होती म्हणून कुठं पण मम्मीला घेऊन जायचा लगेच चुका काढते आणि इकडं कसं रेट कमी करायला कमी जास्त करायला नाही भेटत पॅन्ट बघून पॅन्टीचा रेट बघूनच मम्मी हातातली मग झुडिओ आपल्याला परवडेल काय मम्मी नाही परवडत मग आता कुठे घेऊन जातेस आता कुठे घेऊन जातेस हां नेरूळला आता आम्ही छोट्याशा दुकानात जातोय पण झुडिओचा अनुभव घेऊन आलो थोडासा घेतला ऍक्च्युली स्टॉक नव्हता मला एक पॅन्ट आवडलेली पण ती माझ्या साईजची नव्हती जास्त मोठी होती हा म्हणजे होते पण स्टॉक संपलेला काय काय याचा मग हा कसला बिल आहे हा कसला बिल आहे ऍक्च्युली सेंटचा आहे परफ्यूम व्हिडिओचे परफ्यूम आवडतात आम्हाला सो आणि ऍक्च्युली असतात कपडे चांगले असतात पण ते आपल्याला वाटतात त्याचा कलर गेलाय पण ते ऍक्च्युअल त्याची कलरची हे असते पण आपण इकडं काही काही दुकानात वगैरे घेतो तर भरपूर उठाव असतात त्यानंतरला कलर जातात त्याचे पण ठीक आहे काय काय मम्मीला आवडलं नाही सानपड्यावरून थेट आलो नेरूळला स्वप्न सुंदरी इकडं आवडलेत मम्मीला कुर्ता मस्त आहे कुठल्या फंक्शनला वगैरे घालाय लग्नात वगैरे मस्त आहे इथं पण आहे आता लग्न वगैरे भरपूर आले हा पण आहे हा हा खोल हा हा पण मस्त आहे ब्लॅक पॅन्ट वर मस्त सोडतो सेम कलर घेऊया सगळ्यांना मस्त वाटत घरी आलो आणि थोडा फ्रेश होऊन सतरा कुत्रा घातलेला सॉरी कुर्ता घातलेला आहे कुत्रा आठवतोय तर आता भाऊबीजेला बसायच्यात भाऊ आलेत दादा आणि सुशांत सेम माझ्यासारखे दिसतात ना तिघ जण एकाच कलर दाढी पण सेमच आहे दाढी अजून करून आलंय आणि आमची छोटी श्रीशा आता आमची जरा होतोय आणि या रूमची शेवटची भाऊबी शेवटची दीपावली पुढच्या वर्षी आपल्या नवीन फ्लॅट मध्ये तुम्हाला भाऊबीज वगैरे बघायला भेटेल त्यावेळेस एकच बॅकग्राऊंड नाही बरेच बॅकग्राऊंड असतील आता काय माहितीये सगळीकडे अस्ताव्यस्त आहे म्हणून असंच दाखवतो तिला पण हवा आहे घे बाय घे पण बोंबलू नको जाऊन का काय आणलाय पाहिजे तिचा पण देस हा ही बा आशीर्वाद देते बरं करते तुला पडू काय केलं तू पप्पाचं गिफ्ट पकड घे बाबू घे नको तर दोन आहेत आपल्याकडं टपलेले दोघात एकटा का नाही मग दोघात एक कुर्ता भेटल अल्टरनेटिव्ह नेहमी सुशांत त्याला चिपकतात स्कॅनर ठेव तिथं गुगल पे चा बघा ओपन करून दाखवा काय दिलाय पहिलं तू दाखव हा कुर्ता कुत्रा राहुल पांढरा कुत्रा भेटलेला आहे
सुशांतला काला कुत्रा भेटले कुत्रा भेटलेला आहे काळा काळा तर मला काय नाही ग्रे येतो तुला सूट होतं म्हणून घेतलंय मला काही अटॅचमेंट रील करायची आहे म्हणून ती आणलेली आहे ती रील तुम्ही बघितला असाल मस्त आहे पावीस भेटलेली आहे हे मोबाईल दे मी तुला मोबाईल दिलाय परवा परवा नवीन मोबाईल दिलाय चोरांनी चोरलेला मोबाईल तर नवीन आता घेतलेला आहे वसाडे चोरटी येतात ना ते तर मला फोडणी एवढी लागली नसती हिला परवा फोन दिलाय लक्ष्मी पूजनच्या दिवशी तरी पण ओवाळली काय काय ओवाळणी असते की नाही दीदी माझा दिवाळा निघाला यावर्षी भाऊबीज झाली आज स्पेशल काय भाऊबीज चिकन चिकन काय चिकन फक्त आजच्या गावात बिर्याणी बोललेलीस तू बिर्याणी नाही छे चिकन बिर्याणी बोललेली प्लॅन फसकावला नाही बिर्याणी कॅन्सल येत नाही ती बोल नाही येत हे भेटत ना ते हे पण नाही भेटणार आम्ही बाहेर जाऊन खाऊ जा पैसा बहुत है 150 रुपये ओनली जेब में वो भी 50 की फाटकी नोटे फाटकी पैंट में फाटकी पैंट में वो भी गिर सकता है आजी लवकर झाले आजी श्रीशा श्रीशा मम्मी पण चालली नाईटला हॅपी दिवाळी होय चल जेवलीस काय खास जेवणाला चिकन बिर्याणी आहे मगाशी वाटलं चिकन आहे काय आणि आम्ही दोघच आहोत पप्पा कामाला पुण्याला आईची नाईट असंच असतं आमच्याकडे कोण असं एकत्र जेवायला भेटतच नाही मुंबईकरांची हीच लाईफ आहे आई ॲक्च्युली हॉस्पिटल स्टाफ आहे त्यामुळे तिची कधी सेकंड कधी मॉर्निंग कधी नाईट अशी असते आई डबा घेऊन गेली आता दोघंच आहे सो भाऊबीज वगैरे झाली स्पेशली आज होममेड चिकन बिर्याणी लवकरच बहिणीच्या आजची बिर्याणीची पण रेसिपी दाखवेन ॲक्च्युली काय माहिती आहे का हा घर असा पूर्णपैकी दाखवण्याच्या ह्याचं नाही आता हा बघा इकडे या सगळ्या पोपड्या वगैरे सुटल्या सो या सगळ्या गोष्टी विचित्र वाटतात आणि कोणच फ्री नसतो बहिणीचा वगैरे कॉलेज वगैरे या सगळ्या गोष्टी असतो आपण जेव्हा नवीन रूममध्ये जाऊ त्यावेळेस नक्कीच काही ना काही रेसिपी वगैरे दाखवायचा प्रयत्न करणार आहेत तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.